अंशुमान दिक्कर पाटील हस्ते संपन्न सत्कार होणार आहे। यानंतर सर्व अतिथींचा सत्कार होणार आहे। उर्मिला ताई गायकवाड यांना विनंती करतो यांनी या ठिकाणी माता सावित्री आईच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचे आहे। सावित्री मातेचा सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपति शिवाजी महाराज राहुल पटेल स्वागत चक्कर सत्यवान चक्कर देखिए स्वागत भारत भाऊ गांगुले संजय भोसले छत्रपति शिवाजी महाराज उद्घाटन सभागृह नेता अंशुमान दिक्कर पाटील हस्ते संपन्न विनंती करतो किशोरजी घाटे बजरंगजी शिंदे मनोज मोकळे करते भगवान भाऊ दोंदे नगर चौक भगवान भाऊ दोंदे आगमन है टाळ्यांचा गजरात स्वागत वैभव मोरे पप्पू जगताप यांनी करावा विनोद आवारे आशु भारत अंगुडे यांचा सत्कार विनोद काळे निलेश बंदुरे यांनी आपले सभापति रवींद्र धुरे यांचा स्वागत करतो यानंतर अपने नगर सेविका रवि काय आणि राहुल पटेकर वेकर मधुसेठ मुले यांचा सत्कार सातपूर शहराचे माजी पोलीस पाटील राधाराम पाटील निगळ यांचा सत्कार सुरेश नमामी संघं नमामी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि प्राणातिपाता वीरमणि सिक्कापदं समादयामि अदिन्नदानं दयामि
सुरा मीर यम चपमाति दाना वीरमणि सिक्का पदं समाद्यामि साधु 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 यनंतर प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज जो सातपूर शहरामध्ये भीमोत्सव साजरा होणार आहे त्याचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज सातपूर येथील राजवाड्याच्या भीमभूमी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी सातपूर शहरातील सर्व नगरसेवक तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी व तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला भीमोत्सव कसा साजरा करावा यासाठी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि त्याच भीमोत्सवामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे आपण प्रोग्राम करणार आहोत म्हणजे आपण भीमोत्सव हा 11 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान करणार आहोत। 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती असल्यामुळे आपण 11 एप्रिल रोजी एक वक्त्यांना या ठिकाणी बोलवणार आहोत। तसेच 12 एप्रिलला आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसेच 13 एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिवादन म्हणून या ठिकाणी जर आपल्याला परवानगी मिळाली तर आपण एक कॅन्डल मार्चचं पण आयोजन या ठिकाणी 13 तारखेला करणार आहोत। तसेच 14 तारखेला आपण या ठिकाणी बाबासाहेबांवर जीवनावर आधारित भीमराव आंबेडकर हे महानाट्य आपण आयोजित केलेलं आहे। तसेच 15 तारखेला तथागत हे महानाट्य आपण आयोजित केलेलं आहे। या संपूर्ण महोत्सवाप्रसंगी सर्व नाशिक शहरातील जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी तसेच सर्व बहुजन वर्गातील सर्वांनी उपस्थित राहावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या भीमोत्सव जास्तीत जास्त पद्धतीने कसा यशस्वी होईल यासाठी आम्हा सर्वांना साथ द्यावी हीच विनंती। जय भीम। जय भीम। जय शिवराय। आज सातपूर शहराचा मध्यवर्ती ठिकाणी भीमभूमी असं भीमोत्सवाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी सातपूर शहरातील सर्व नामांकित बलाढ्य नेते व सर्व आंबेडकर चळवळीतील बलाढ्य नेते आणि सर्व भीम सैनिक ह्या सोहळ्याला भीमोत्सवाला सर्वांनी सहकार्य देऊन आणि सर्व समाजाच्या लोकांनी एकत्रितपणा येऊन ह्या भीमोत्सवाला अतिशय सुंदरपणे आम्हाला मार्गदर्शन केले आणि हा भीमोत्सव हा कुठल्या नेत्याच्या किंवा कुठल्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली होत नसताना हा भीमोत्सव पूर्ण शहराचा पूर्ण जातीय धर्माचा भीमोत्सव याच्यातनं आमचा एकच उद्देश आहे का येणाऱ्या भावी पिढीला आमचा चांगला संदेश गेला पाहिजे का येणाऱ्या भावी पिढीला जाती धर्म हा भेदभाव न घालता सर्वांनी एकत्रितपणे येऊन ह्या भीमोत्सवामध्ये शिवराय जन्मोत्सवामध्ये सर्वांनी जसं एकत्रितपणाने काम केलं तसंच भीमोत्सवाला आपण सगळे एकत्रितपणे आले त्याबद्दल या सातपूर शहरातील सर्व तमाम आंबेडकरी चळवळीतील व सर्व नेत्यांचे व सर्व जातीय धर्मांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना जय भीम। जय महाराष्ट्र। जय ज्योती। जय क्रांती। मित्रांनो, आज सातपूर राजवाडा भीमभूमी येथे सातपूर शहर संयुक्त भीम उत्सव
आमच्या कार्यालयाचं उद्घाटन आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते तथा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला सातपूर शहरातील मराठा समाजाचा असो, माळी समाजाचा असो, वडर समाजाचा असो, हिंदू मातीक कोळी समाजाचा असो, लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख नेते उपस्थित होते। जसे आमचे नेते दिनकर अण्णा पाटील यांनी सांगितलं, हा भीम उत्सव नाशिक शहरातच नव्हे, नाशिक जिल्ह्यात नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करणारा आहे। कारण सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन या उत्सवाच्या तयारीला लागलेले। काही लोकांनी तर अक्षरशः ब्राह्मण समाजाच्या 3-4 कार्यकर्त्यांनी रोख स्वरूपात देणगीसुद्धा देऊन गेले। म्हणजे हा एक जातीय धर्म, सर्व जातीय धर्मांना एकत्र करणारा बॉन्ड भाऊ अडंगळे आणि योगेशजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली हा भीम उत्सव साजरा होणार आहे। एक वेगळाच आदर्श हा उत्सव या सातपूर शहरासाठी नाही तर उभ्या महाराष्ट्रासाठी देऊन जाणार आहे। या उत्सवानिमित्त आपण नेहमी 14 एप्रिल आली की नाच गाणी धांगडधिंगा असे कार्यक्रम असतात, पण यावेळेस सर्व भीम सैनिकांनी मिळून ठरवलं का बाबासाहेब डोक्यावर नाही घेता, डोक्यात गेला पाहिजे। त्यामुळं त्यांच्या प्रेरणा सर्वसामान्यांना पर्यंत पोहोचले पाहिजे याकरता आम्ही भीम नाट्य महानाट्य बाबासाहेबांच्या जीवनावर आयोजित केले। तसंच बाबासाहेबांनी जो आम्हाला धम्म दिला त्या धम्माला अनुसरून तथागत या महानाट्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्तानं तमाम धर्मीय लोकांना आवाहन करतो, या उत्सवामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हा, आमच्या महानाट्याला साथ देण्याकरता 14 आणि 15 एप्रिल रोजी सर्वांनी SI ग्राउंडवर उपस्थित राहायचे अशी मी सगळ्यांना विनंती करतो। थांबतो, जय भीम जय महाराजांची 130वी जयंती। सातपूर शहरामध्ये संपूर्ण आंबेडकरी बांधवांच्या माध्यमातून यावर्षी मोठ्या जल्लोषाने ताकदीने या ठिकाणी साजरी होत आहे। आपल्याला आठवत असेल की बाबासाहेबांची ही नाशिकची ही भूमी जी आहे, त्या भूमीमध्ये बाबासाहेबांचे प्रत्येक आंदोलनं त्या जगाला प्रेरणादायी अशी आंदोलनं निर्माण झालेली आहेत। याच भूमीमध्ये दादासाहेब गायकवाड सारखा नेता या ठिकाणी निर्माण झाला, वामनदादा सारखा नेता या नाशिक भूमीमध्ये निर्माण झाला, याच भूमीमध्ये बाबूराव भागोलेंसारखा विचारवंत निर्माण झाला। अशा भूमीमध्ये आम्ही या सर्व समाजाला घेऊन बाबासाहेबांचे विचार होते की सर्व जाती तोडा आणि सर्वांना एका समानतेवर आणण्यासाठी जो बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं स्वरूप आणण्याकरिता आम्ही सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, बौद्ध विहार कमिट्या, सर्व राजकीय पक्षाचे जे लीडर आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी एकत्रितपणे हा जयंती महोत्सव आम्ही साजरा करत आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने एक आनंद होत आहे की हा जो जयंती उत्सव आहे, तुम्हाला आठवत असेल की जो सातपूरचा इतिहास आहे, या सातपूरच्या भूमीतून प्रामुख्याने राजवाड्याच्या भूमीतनं अनेक जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये राजवाड्याला प्रमुख स्थानी ठेवून प्रामुख्याने बघितलं की प्रचार जे संपर्क कार्याचं जे उद्घाटन आहे त्या भूमीमध्ये या ठिकाणी स्थापन होऊन जे बाबासाहेबांचे विचार आहे, ज्या राजवाडे सर्व ज्या वसाहती होत्या प्रामुख्याने राजवाडा हा प्रमुख केंद्रस्थानी होता आणि या प्रमुख केंद्रस्थानी असलेल्या राजवाड्याने सर्व शहरातील जे वसाहती आहे ज्या बाबासाहेबांच्या नावाने त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे त्यांना एकत्रित करून कुठल्या प्रकारचा मतभेद न निर्माण करता, कुठल्या प्रकारचा आपल्या ज्या भावना आहेत, मला पद भेटलं पाहिजे किंवा कोणाला पद गेलं पाहिजे हा मनाचा मोठापणा दाखवून सर्व समाजाला, सर्व सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांना जबाबदारी देऊन हा जो भीमोत्सव आहे तो यशस्वी करण्याकरता हा राजवाडा आणि सर्व सातपूरकर सज्ज झालेले आहेत। जसं भाऊभाऊंनी सांगितलं की या उत्सवाला एक ऐतिहासिक स्वरूप तयार होणार आहे, कारण आजपर्यंत जे काही होऊ शकलं नाही त्याला आम्ही निर्माण करण्यासाठी तन मन धन आणि सर्वांना सर्वांच्या सहकार्यातून हा भीमोत्सव निर्माण होणार आहे। ज्या पद्धतीने आपण बघतो या चळवळीमध्ये कोणीही मोठा नाही आणि कोणी छोटा नाही, आम्ही सर्व भीमसैनिक म्हणून आम्ही एक छोटे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून या चळवळीमध्ये बाबासाहेबांचं जे काम आहे, जे कार्य आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। आपण या भीमसोहळ्यामध्ये मनामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव न ठेवता, कुठल्या प्रकारच्या चुकीच्या भावना न निर्माण करता, काही लोक जे आहेत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी
आरोप प्रत्यारोप करतील, परंतु आपण बघा या भूमिमोत्सव सर्व जाती राजकीय पक्षांना घेऊन हा यशस्वी